एका दिवसामध्ये त्यांनी दोन दिवसाचं काम केलं आणि त्याची जी काही पोच पावती आहे ती जनतेने देखील आपल्याला दिलेली आहे. या ठाणे जिल्ह्यात धर्मवीरांचं कार्य किंबहुना ठाणे जिल्ह्यापुरतं आपण त्यांना मर्यादित सीमित करू शकत नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचे असंख्य लाखो चाहते होते. आणि त्यांचं आपल्यातून निघून जाणं ही देखील प्रत्येकाला वेदना थटका लावून जाणारी बाब. सगळ्यांनी आपलं ते दुःख अनुभवलेलं आहे परंतु ठाई ठाई त्यांचा जो काही स्पर्श आहे त्यांचं वावर आहे त्यांची अनुभूती आहे हे आजही आपल्यासोबत आहे आणि म्हणून या जिल्ह्यातच नाही तर जे काय आपण जो इतिहास घडवलेला आहे याच्या मागे धर्मवीरांची प्रेरणा त्यांचे आशीर्वाद त्यांच्या शुभेच्छा त्यांच्या सदिच्छा आदरणीय बाळासाहेबांच्या शुभेच्छा त्यांचे आशीर्वाद आणि म्हणून जी कठीण अशी लढाई जी आहे ती आपण लढलो. या महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना जे आपले हितचिंतक होते त्यांनाही आणि राजकीय काही लोक जे असतील त्यांनाही थोडीशी धास्ती देखील त्या काळात वाटली आपल्या सगळ्यांनाही वाटत होती. परंतु जी लढाई आपण जी भूमिका या राज्याच्या हिताची बाळासाहेबांच्या विचारांची धर्मवीरांच्या विचारांची आपण स्वीकारली आणि ती लढाई आपण साधी सोपी नव्हती पण ती लढाई जिंकलो आपण आणि आज या राज्यामध्ये एक दिवस ठाण्याचा मुख्यमंत्री होईल असं दिघे साहेबांचं स्वप्न होतं इच्छा होती. मला अरुणाताईंनी जेव्हा आम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर ती इच्छा बोलून दाखवली मला त्यांनी शुभेच्छा दिला अभिनंदन माझं केलं त्यावेळेस मला त्या म्हणाल्या की दिघे साहेब घरी यायचे कुठली ना कुठली निवडणूक जेव्हा जिंकलेलं असायची तर त्यावेळेस बोलायचे काही एक दिवस तर या ठाण्याचा मुख्यमंत्री या राज्यामध्ये कारभार करेल आणि त्यांची इच्छा त्यांचं स्वप्न जे आहे बाळासाहेबांचं देखील स्वप्न इच्छा तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या शुभेच्छा या ठिकाणी कामी आल्या आणि आपण ही लढाई जिंकलो. आज मला या ठिकाणी अभिमान वाटतो समाधानही वाटतं की ज्या गुरुवर्याच्या आशीर्वादाने या ठिकाणी मल्ला जो काही गाठता आला आज मला अभिमान आहे की आनंद दिघे साहेबांचा देखील जो गौरव कार्य फक्त ठाणे जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात नाही तर देशभरात नाही तर जगभरामध्ये आनंद दिघे साहेब कोण आहे कोण होते हे जगभराने पाहिलं अनुभवलेलं आहे आणि म्हणून याचं मला समाधान आहे. काही लोक मला आज आम्ही जे काही निर्णय घेतोय दीड महिन्यामध्ये एवढे मोठे निर्णय सर्वसामान्य लोकांसाठी घेतले आहेत शेतकऱ्यांसाठी घेतले आहेत कष्टकऱ्यांसाठी घेतले आहेत कामगारांसाठी घेतले आहेत ज्येष्ठांसाठी घेतले आहेत महिला भगिनींसाठी घेतले आहेत. काल मोठा निर्णय आम्ही पोलिसांसाठी देखील घेतला घरांचा. असे ऐतिहासिक निर्णय कुणालाही अपेक्षित नव्हते एवढ्या जलद गतीने घेण्याचा विक्रम आपल्या शिवसेना भाजप युतीच्या सरकारने केला मी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळाने केलेला आहे. पेट्रोल डिझेलचे कमी दर केले असतील असे अनेक मोठी जंत्री आहे की जे निर्णय जे आहेत या सर्वसामान्य घटकाला न्याय देणारे निर्णय आहेत आणि त्यामुळे साहजिक आहे कुणाला वाटत नव्हतं. आजही लोक म्हणतात की सरकार काय राहणार नाही पण आपल्याला त्याच्या काही फिकीर नाही सरकार हे सर्वसामान्य लोकांचं
आणि सर्वसामान्य लोकांसाठी आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून आम्ही जेवढं जास्तीत जास्त काम करता येईल तेवढं सरकारच्या माध्यमातून करतोय आणि याचं सगळ्यांना आश्चर्य वाटतंय. कोणाला तर ते हजमही होत नाही आणि ते गळ्या घशाखाली उतरतही नाही, पण शेवटी सत्य आहे ते सत्य आहे. आणि म्हणून काही लोकांना वाटत होतं की हे कसं काय डोलारा एकनाथ शिंदे केलेल सांभाळेल. सभागृहात देखील तुम्ही कामकाज पाहत असाल, त्यामध्ये त्याच्यामध्ये लोक विचारतात का बाळासाहेबांनी दिघे साहेबांचे आशीर्वाद असल्यावर सगळ्या गोष्टी आपोआप इथून चांगल्या गोष्टी येत असतात. आपल्या पोटातही गोटातही कधीच ठेवले नाही आपण, जे पोटात आहे ते होतात. त्यामुळे दिघे साहेबांचा स्वभाव, त्यांचं आदर्श, त्यांचं कार्य, त्यांची शिकवण, बाळासाहेबांच्या शुभेच्छा, आशीर्वाद हे सगळं आपल्या सोबत आहे. त्यामुळे हे सरकार जे आहे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी जेवढं काम करता येईल तेवढं नक्की करेल, एवढंच मी आजच्या दिवशी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि जेवढं काम आपण चांगलं करू तेवढं दिघे साहेबांनी समाधान होईल. दिघे साहेबांना तीच खरी श्रद्धांजली ठरेल. मला आठवत आहे मला जेव्हा त्यांनी सभागृह नेता केलं ठाणे महापालिकेचं, तेव्हा ते बाहेरून विचारायचे कसं काम करतोय, एकनाथ कसं काम करतोय, कसं चाललंय. मला ते लोक सांगत होते नंतर दिघे साहेब गेल्यानंतर, म्हणजे ते माहिती घ्यायचे दिलेली जबाबदारी कशा प्रकारे आपला शिष्य पार पाडतोय याची माहिती घेत होते. आणि आज त्यांनाही समाधान असेल वाटत असेल, समाधान होईल की या राज्याचा कारभार जो आहे आमचा काहीच अजेंडा नाही, आमचा अजेंडा शून्य आहे, फक्त जनतेची सेवा, जनतेला न्याय, या राज्याचा सर्वांगीण विकास हाच आमचा अजेंडा आहे. त्यामुळे मी आज धर्मवीर आनंद दिघे साहेबांना त्यांच्या पवित्र स्मृतीस पुन्हा एकदा मी विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित मुख्यमंत्री महोदयांना शिंदेशाही पगडी या ठिकाणी प्रदान केली जाते. जोरदार टाळ्या बजवूया मुख्यमंत्री महोदयांसाठी. गणपती आगमन होणार आहे आणि या गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी जो संत असतो तो संत दिला जाणार आहे, त्या संताचं विमोचन या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे. संचाचं विमोचन, गणपती प्राणप्रतिष्ठा संच या ठिकाणी विमोचन त्याचं होत आहे. सर्व सार्वजनिक उत्सव मंडळांना हा गणपती प्राणप्रतिष्ठा संच दिला जाणार आहे आणि गावी जाणाऱ्यांसाठी मोफत गाडीची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे. ती मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनानुसारच प्रतिवर्षाप्रमाणे करण्यात आली. गणपती या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांनी ते पुढे चालू